तसेच या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही सण असतो. हाय मित्रांनो, आपल्या या नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, कसे आहात तुम्ही? नक्कीच तुम्ही खूप खूप बरे असाल. मित्रांनो, आपल्या चॅनल नवीन असाल तर खालती लाल कलरचा बटन आहे तो तुम्ही नक्की दाबा, आणि बाजूला घंटा येईल ती पण नक्की दाबा, जेणेकरून आपल्या नव्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर आज मित्रांनो, 10 दिवसाचं गणपतीचं विसर्जन आहे. आपल्या काकाकडे गणपती होता, तुम्हाला माहितीच असेल. आपण ती व्हिडिओ नसेल बघितली तर आपल्या चॅनलवर जाऊन ती पण व्हिडिओ बघा. तर तिकडे आपण जाऊया, काकाकडे जाऊया. सुख करता दुख हरता जेवण वगैरे तर झाले आता, तर आपली गाडी वॉश करायची होती, मोठी गाडी, तर आपण जाऊया. तो पण आपल्या काकाचाच आहे, तर तिकडे जाऊ वॉश करू, मग डबल आपल्या या काकाकडे येऊ. तर चला.
तर मित्रांनो बाप्पा तर निघाले. तर मित्रांनो त्या काकाचा नवजातले मुले बाप्पाला डोक्यावर घेऊन जात आहेत विसर्जनाला. तसेच प्रत्येक घराचा बाप्पा प्रत्येक जण घेऊन गावामध्ये फेरा मारून मंदिरामध्ये आणले जातात, कारण मंदिरामध्ये बाप्पाला नेण्यासाठी सुंदर अशी गाडी सजवली जाते. मग 5 दिवसाचा असू दे किंवा 10 दिवसाचा असू दे, त्यांना गाडी सजवली जाते चांगली सुंदर.
मित्रांनो, बाप्पाला विसर्जन करायला ते निघालो, पण एका साईडला पाण्याने खूप खूप कालो केलेला, थोड्याच वेळात तोही पडणार होता. लंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे ज्ञान तो ज्ञान राजा सुख दया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर मोर्या मोर्या निवालकानी तुझीच सेवा करु काय दोन अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरला तुका मोर्या मोर्या. Thank you.
गजगंगाय वक्रतुंडाय गौरीकन्याय धीमहि गजेशानाय बालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गौरीकन्याय धीमहि गजेशानाय बालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि मोर्यारे बप्पा आनंदाची लाट आली या वेड्या पिशा भगताना देवा तुझी याद आली लागली ओढही तुझ्या भेटीची दही दिशा दुर्ताई आत्मनाची डोक्यावर पाट लडके बाप्पाचा निघालो सुख आमच्या घराला देवाचा देव माझे घरी आईला हो देवाचा देव माझे घरी आईला हो देवाचा देव माझे घरी आईला हो ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.